पुणे शहरातल्या पाणीपट्टीच्या विषयावर आज महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला. शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. त्यासाठी पाणीपट्टीच्या दरामध्ये 2016-17 या वर्षासाठी 12%, त्यानंतर 2021 पर्यंत वर्षाला 15% आणि त्यापुढच्या काळासाठी म्हणजेच 2047 पर्यंत वर्षाला 5% अशी वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. स्थायी समितीनं ह्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर आज अंतिम निर्णय होणार आहे. मात्र सभागृह सुरू होताच या विषयावर विरोधक आणि समर्थक समोरासमोर भिडले आणि शिवसेना, मनसे त्याचबरोबर काँग्रेसचा ह्या दरवाढीला विरोध आहे, त्यामुळे त्यांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या सभासदांनी टाळ वाजवत गोंधळ घातला तर सभागृहात काळे कपडे घालून आलेल्या मनसेच्या सभासदांनी नळतोटीची आरती ओवाळून पाणीपट्टीच्या दरवाढीला विरोध केला. तर दुसऱ्या बाजूला या विषयावर भाजप राष्ट्रवादीची युती आहे, त्यामुळे सभागृहात आज वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. त्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप पक्ष हे दोघं एकत्र येऊन पुणेकरांचे किसे कापण्याचं काम ज्या पद्धतीने चाललंय, पुणेकरांना कधीही माफ करणार नाही. कारण भाजपला या पुणेकरांनी 8 आमदार खासदार दिला, राष्ट्रवादीला महानगरपालिकेची सत्ता दिली, हे देत असताना पाणीपट्टी तुम्हाला असे किती पैसे मिळणार? पाण्याची गळती आहे आणि 400 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि असं असताना राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही मिळून आज पुणेकरांवर पाणीपट्टी वाढ करत आहेत, त्याचा मी या ठिकाणी शिवसेना आमच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो. अत्यंत अपुऱ्या माहितीवर आधारित या सर्व पार्टींचे नेते ही वक्तव्य करत आहेत. वस्तुतः त्यांना कुठल्याही विधायक कामाच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता ही शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल यांची नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.